काय काम आहे? महत्वाचं आहे. हो पण काय? बाहेर जायचंय जर. कुठे? सांगते नंतर. पण आपण दोघीच बरं का ग? का? तुला खरं सांगू का ग जानू? तुला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण हे अगदी खरंय. ह्यांना काही वाटत नाही ग माझ्या विषयी. मीच मेरी मरमर करत असते ह्यांच्यासाठी. पण दोघेही तुला सांगते अगदी उलट्या काळजाचे आहेत ग. तूच फक्त मला समजून घेऊ शकतेस. सावत्र असून देखील ना सख्ख्या मुलीची माया करतेस तू माझ्यावर. आई 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 तू तू रडू नकोस प्लीज. रडू नकोस तर काय करू सांग ना मला. काय मिळलं ते सारखं सारखं टोमणे मारून बोलायचं. आता एवढं बोलल्यानंतर ना एके दिवशी पटकन हार्ट फेल होईल ना माझा. मग कळेल ह्यांना माझी किंमत. अगदी केरसुणी सारखं वागवतो ग मला तुझा भाऊ. अगदी केरसुणी सारखा. आई होणार आहेस ना. विचार कर. 9 महिने पोटात वाढवल्यानंतर म्हातारपणी ते पोर आपल्याला सुख देईल अशीच अपेक्षा असते ना आई बापाची. माझ्या नशिबी ना तर फक्त जोडेच खाणार ग. तापमान सहन होत नाही ग बाळा. अगं अंगात शक्ती होती ना तेव्हा केलं सगळं सहन. आता ती शक्ती हळूहळू कमी होत चालली ना ग. आता ह्यानेच माझी किंमत ठेवली नाही तर घरी येणारी सून माझी काय पत्रास ठेवेल सांग ना. असं काही नाही होणार आहे आई. मला तरी असंच दिसतंय. भेटल्यावर बोलू आई. मला बोलायचं आहे तुझ्याशी. ठीक आहे. बाबा कुठे आहेत? अगं ते मंडळात गेलेत. आणि पिंट्या? तो कुठे उलटलाय देवजण. अजून पत्ता नाहीये त्याचा. अगं फोन करते तो उचलत पण नाहीये. त्या पोराच्या काळजीने तर जीव जायचा बाकी राहिलाय माझा. तुला सांगते त्या नटवी बरोबर कुकिरडे फुंकत असेल गावभर. एवढं समजतीय आता माझ्या राशीला. ही दोघं कमी होती की काय म्हणून आता ती येऊन बसतीये मला छळायला. हे सगळं वाढायच्या पिंट्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत जानू. नाही तर पोरगा हातचा जाईल. उद्या बोलू आपण भेटू तेव्हा. बरं आई काही ह्यांना काही बोलू नको. म्हणजे मी फोन वगैरे केला होता ते नाही तर उगीच मला चोरडायचं ते. ठीक आहे ठीक आहे. मग मी ठेवू का फोन? हो. आणि पिंट्या आला की मला फोन करायला सांगशील? आधी घरी यायला तर पाहिजे ना. आणि आल्यावर सांगते मी त्याला. हा चल ठेवू. ठेव. रोज पक्कच तरडायचे मी. पप्पांना नाही जे आपलं हे. पप्पा बोलले की मी जाऊन बोलतो पोराच्या बापाशी. पण मीच थांबवलं त्यांना. आधीच एवढं घडलंय त्यात आणखीन लपडं नको होतं मला. मम्मी पप्पांचा जीव माझ्यात अडकलाय आणि माझा तुझ्यात. तुम्हाला रडवायचं आणि मी त्यांना. पप्पांना हार्ट प्रॉब्लेम झाला तेव्हा माझं डोकं ठिकाण्यावर आलं. आता मी जास्त त्रास नाही देऊ शकत त्यांना. पण तू हे मला बोलली का नाहीस? अरे तू होतास का ठिकाण्यावर? मी जेव्हा यायचे तेव्हा तोंड मुरडायचं. कितींदा ट्राय मारला एकदा मी ऐकलंस माझं. सुनीता आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता काय उपयोग आहे रोहण्या? झालं गेलं गंगेला मिळालं हा ना. तुझं अभिनंदन. आता काय कन्फर्म झालायस ना तू ऑफिसात? सुनीता कुठे जाणार आहेस तू आणि काय करणार आहेस? आता तर चांगली पोरगी बी मिळेल तुला. तुझी लाईफ ना एकदम सेटल झालीय बघ. मला बरं वाटतंय बरं का? खरंच गरज आहे का हे सगळं करण्याची? कसं तुझी काळजी घे. तुला सांगावंस पण नाही वाटलं मला. तू महिन्या भरापूर्वी राजीनामा दिला. आज सेंड ऑफ झाला म्हणून मला कळलं. न सांगताच जाणार होतीस. अरे सांगायला तू होतास का? बोलत होतास तू माझ्याशी. मी आले का तोंड फिरवायचं? तरी पण सांगायला होतस.
बाबांचं तरी सांगायचंच ना यार. जाऊन दे ना यार रोन्या, जाऊन दे. काय फरक पडणार आहे सांग. ते समज सोड, तू स्वतःची काळजी घे. आणि आता मी नाहीये ना तर तोबड सरळ ठेवत जा. कायम 12 वाजलेला असायचं. काही चुकलं माकलं असल तर मनात ठेवू नकोस. आणि आपल्या ताईला सॉरी सांगा, आमंत्रण नसताना वाढदिवसाला आले, चुकीत झाली. तुला बी काही कमी जास्त बोलले असन तर माफ कर. आणि हो, तुझ्या आईला बी सांग, खुश होतील त्या. तुझ्या मागची पिढा गेली असं वाटल त्यांना. निघू मी. सुनीता. नाही नको, आता नको रोने, जाऊन दे मला. हा मम्मी. अग आता निघालेच आहे, येते. हो हो पोचते. हा चल. आपल्या नशिबात एवढीच ओळख होती. पुढच्या जन्मी हातावर जरा येगा रेषा करून येऊ. येऊ मी. सुनीता. मी तुला गणपतीच्या दर्शनासाठी आमंत्रण द्यायला सांगितली होती. हो दिली ना. बरेच लोक येऊन गेले. तुझ्या ओळखीचे येऊन गेले, शिवाय श्रीच्या ऑफिस मधले सगळे येऊन गेले, मग माझ्या पार्लर मधल्या मुली, इंदू वहिनीच्या बुटीक मधल्या मुली, सरेच्या मंडळातल्या, शिवाय अत्यानंद महाराजांच्या मठातले सुद्धा येऊन गेले दर्शनाला. शरयूच्या ओळखीच्या लोकांना फोन केले होते मी, तिच्या मैत्रिणी, कांताचे मित्र, जान्हवीच्या ऑफिस मधले सुद्धा अर्धे अधिक येऊन गेले. जान्हवीच्या माहेरी केलास फोन? केला होतास? नाही. मी बजावून सांगितलं होतं तुला बेबी. सॉरी. विसरलीस? मी मुद्दाम नाही केला. का? मला ती माणसं या घरात नकोय बेबी. आई खरंच आहे ना, म्हणजे ती जान्हवीच्या माहेरची माणसं आहेत आणि त्यांना त्यांचा मान मिळालाच हवा. ती कशीही वागली तरी जोडलेली नाती निभवता आली पाहिजेत. समोरचा कसाही वागत असला तरी समोरच्याचं वागणं बऱ्याचदा आपल्या वागण्याची रिएक्शन असू शकते. जान्हवीच्या आईला हे लागू होत नाही. आई तरीही त्यांना निमंत्रण जायला हवं होतं. पण ते नाही आले तर काय फरक पडणार आहे? जान्हवीला पडणार आहे. तिला कशाला सांगायला हवंय? तिला वाटणार नाही का काही? अशा आईबद्दल तिला कसं काय काही वाटू शकत हेच कळत नाही मला. किती भयानक आहे ती बेबी. आपल्याकडून त्यांना आमंत्रणाचा फोन जायला हवा होता. आई आमंत्रणाचा मुद्दा नाहीये. ती जान्हवीला नाही नाही ते बोललेली आणि आपण तिला सणावाराची आमंत्रण द्यायची, म्हणजे ती जे वागली त्याचं काहीच नाही. मग तिच्या वागण्याचा तिला पश्चाताप कधी होणार? पश्चातापानं स्वभाव बदलतो का बेबी? अगं पण मग नाही बोलवायचं ना त्यांना. तेच तर म्हणते ना मी, आपण हात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्यायचं? त्या आहेत ना त्यांच्या घरात सुखी, त्या तिथे सुखी. आपण बेबी
तू करणार नसशील तर मी करते फोन. म्हणजे आपण खरं तर त्यांच्या वागण्याचा जाब विचारायला हवा त्यांना, तर आपणच त्यांना आमंत्रण द्यायचं. वा मग काय, अशाच वागत राहणार त्या, त्यांना कशाला कोण अडवणार आहे? काहीही केलं तरी त्यांचं या घरात स्वागतच होणार हो ना, कारण ती आपल्या सुनेची आई आहे आणि आपण आपल्या कर्तव्यात चुकायचं नसतं. आणि आपण हे आपल्या सुनेच्या आईला मान देण्यासाठी नाही, आपल्या सुनेच्या भावनांची कदर करण्यासाठी करतो. शेवटी सुनेसाठी माहेर माहेरच असतं ग. आणि सासरच्यांनी माहेरच्यांना थोडा जरी मान दिला तरी तिचं मन सुपा एवढं होतं. आणि मला त्यांच्या दुर्गुणापेक्षा आपण त्यांना बोलवल्यानं जान्हवीला वाटणाऱ्या अगत्याचं जास्त महत्व वाटतं. कळलं? कळलं का? कपडे दुकानातले लोकर लोक हे गेल्या जन्माचे योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू असो किंवा राजापुरी पंचा, एकाच निर्विकार मनानं दाखवतात, कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहऱ्यावरची घडी काही मोडू देत नाहीत. काय लिहिलंय बघ पुलांनी, तुमच्यासाठी लिहिले. ऐक अग, ऐक, बायका काय वाटेल ते बोलतात. शी कसले हो हे भडक रंग. लुगड्याच्या दुकानातला माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो, निष्काम निरंकारी चेहरा. समोरची बाई म्हणत असते, कसला हा भरजरी पोत, हा आपला सांग. गिराईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो, यांच्या चेहऱ्यावर शुकासारखं पूर्ण वैराग्य असत. समोर शेपन्ना साड्यांचा ढीक पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसं 18 रुपये, 23-12, 42 अशा किमती हा गृहस्थ यथोक्षजाय नमः, अच्युताय नमः, उपेंद्राय नमः, नरसिंहाय नमः या चालीवर सांगत असतो. पुढे ए पिंट्या, ये ना. हॅलो पिंट्या, बोल. हॅलो कायडा. पिंट्या काय रे, काय झालं? ए हॅलो पिंट्या, बोल ना रे. हॅलो, आय एम सॉरी, नाही मी आता फोन. सॉरी, काय झालंय पिंट्या? कायडा काय झालंय, तू तू रडतोयस कशाला पिंट्या? बोल ना काहीतरी. हॅलो, ए हा हा बघ ना. हॅलो पिंट्या, काय रे काय झालंय? तू तू आधी शांत हो, शांत हो आणि सांग मला काय झालंय, कुठे असतो आता? इतका राग येतोय ना मला. एवढी नाटकं केली तिच्या आईनी तरी तिला आई म्हणते बोलवायचं. मला ना अजिबात हे आवडलेलं नाहीये. कशाला उगाच तू केलास फोन? छे, मी कशाला करू फोन? वहिनीला करायला लावला. मला त्या बाईशी बोलायचीच काय, तिचं तोंड बघायची इच्छा नाही. डोक्यात जाते ती बाई माझ्या. तोंडाला लगाम आहे की नाही? आता मलाही श्रीचा बरेचदा राग येतो पण मी मूग गिळून गप्प बसतेच ना. आता बाळाचा विचार करायला नको. जान्हवीच्या माहेरची माणसांना मला अजिबात आवडत नाही. सतत जान्हवीकडनं काहीतरी हवंच असतं त्यांना. बेबी तर हळू. हे बघ बहिणी, मी कुणाला घाबरत नाही आणि जे बोलायचं ना ते मी तोंडावर बोलून मोकळी होते. अगं आत्ताच म्हणालीस ना बाळासाठी गप्प राहायचं म्हणून. मग राहणारच आहे ना, त्यांच्या समोर गप्प राहतेस आणि आमचा जीव काढतेस. पुरे गाता शांत राजा. सरे तयारी झाली ना सगळी? हो बाकीचं सगळं झालंय. मोदक तर उद्याच करायचेत ना. हो आणि मंडळाचे पण मोदक करायचे ना. हो त्याच हिशोबाने करूया. ए बहिणी, उकडीचे आणि तळलेले दोन्ही करूया. नको बेबी, तळलेले नको, उकडीचेच करूया. मस्त खवा घालून करते. हा चालेल.
तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो जरा काम आहे. एवढ्या रात्री पिंट्याचा प्रॉब्लेम झालाय जरा. सकाळी जाऊन चालणार नाहीये का? बेबी आता आत्ता जावं लागेल आम्हाला. श्री तू जा, मी तुला अडवत नाहीये, पण ती प्रेग्नेंट आहे माहितीये ना? या आय नो. श्री बाबा सांभाळून रे, उगाच तिची कशाला रात्रीची फरफट करायची? हो ना, इतकं काय महत्वाचं काम आहे? असं नका बाबा करू, दोन जीवांची येते, बाळाचा विचार नको का करायला सांग. आई काही होणार नाही, आम्ही लगेच परत येतो. अरे पण श्री, तिचा आहार, तिची झोप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तिने स्ट्रेस फ्री राहणं महत्वाचं आहे, हे सांगितलं होतं की नाही डॉक्टरांनी? अगं मी आहे ना तिच्या बरोबर. अरे पण तू तिच्या बरोबर असल्याने तिची झोप पूर्ण होणार आहे का? बेबी आता जरा इमर्जन्सी आहे. ती नेहमीच असते, आणि एवढी इमर्जन्सी होती तर तो पिंट्या का नाही आला इथे? तुला का बोलावून घेतलं तिथे रात्री अपरात्री? वाजलेत किती बघ जरा. आज शेवटचं बिव्यत्या. असं होत नाही श्री. खरंच अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही त्यालाच का नाही बोलावून घेत इथे? पुढच्या वेळी नक्की इथे बोलावून घेऊ, पण आत्ता जायला हवं आम्हाला. प्लीज आल्यावर बोलूया. अय्यो येते. येतो. काळजी घ्या रे. अजून पत्ता नाही पोराचा. ओ वाजले किती बघा ना. काय करायचं काय आई बापाने? काय डोकं फोडून घ्यायचं? काळजीने ना जीव नुसता बेजार झालाय माझा. फोनही लागत नाही, काय समजायचं काय? त्याला कळत नाही का घरी आई वाट बघत असेल? कळवावं आपण काहीतरी. त्याला काही वाटतच नाही तर काय? आमचा जीव इथे नुसता टांगणीला लागलेला आहे. पण आणखी मग मी बोलले कि मग तोंड दिसत. तो लहान आहे का आता? येई लहान नाहीये ना, म्हणूनच काळजी वाटते. आता मोठा झालाय तो, शिंग फुटतेत त्यात, आता हातात पैसा पण खुळखुळायला लागलाय, म्हणून जास्त शेपारलाय तो. मला नाही तसं वाट. तुम्ही ना अगदी साधे आहात, सरळ, त्यामुळे तुम्हाला सगळं जग पण साधं सरळच दिसत. पण तुमचा पोरगा काही तेवढा साधा सरळ नाहीये, कळलं ना? एखाद दिवशी त्या टवळीचा हात धरून पळून गेला ना, मग बसावं लागेल हातावर हात धरून. कळणार काय आपण म्हातारा म्हातारी? अहो पोराला एवढा वाढवला तो काय घर सोडून पळून जायला पाहिजे म्हणून? अहो म्हातारपणाची काठी आहे आपल्या ती. आपण कुणाकडे बघून दिवस काढायचे सांगा ना. आता तुम्ही कुठे निघालात? चक्कर टाकून येतोय जरा. मला असं वाटतं की तुम्ही पळून जाऊन लग्न करा. आय एम सॉरी, मी मध्ये बोललो तर चालणार ना? हा चालेल, त्यासाठीच तर आलोय ना आपण इथे. नाही नाही, मी की तसं आउटसाइडर आहे म्हणून म्हटलं. पिंट्या सुनीता मी चालणार ना बोललो तर? आओ चालणार आहे ऑब्विसली. तुझे बाबा कसे आहेत आता? दवापाणी सुरू आहे. पण म्हणजे असं अचानक माझ्यामुळेच दिवस रात्र मला रडताना पाहायचे, त्यांना काही ते झेपलं नाही. अचानक एका रात्री छातीत दुखायला लागलं, घाम आला आणि गळा आवळल्यासारखा झाला, म्हणून पटकन दवाखान्यात नेलं तर ब्लॉकेज निघाले. दवापाणी सुरू आहेत आता, बघू
त्यांची दवा म्हणजे तिचं लग्न आहे. मला का बोलली नाहीस तू? कोणाला चाललं नसत ना, म्हणून मुंबई सोडत होतीस. मग आता काय करू? त्याला बघायला गेले तर काय माझ्या थोबडावर 12 वाजलेले असायचे, त्याने मला त्रास व्हायचा आणि मग माझ्यामुळे मम्मी पप्पांना पत्रात. म्हणून ठरवलं की ह्याच्या संगत काम बी नको आणि त्रास बी नको, काहीच नको. आता बरेत का बाबा? हो, पण टेन्शन कुठे कमी होत आहे तेच ठरवूया आपण आता. मला असं वाटतं की तुम्ही खरंच दोघांनी पळून जाऊन लग्न करा, म्हणजे लग्नाला घरून परवानगी मिळेल असं मला तरी वाटत नाही. रादर ते अशक्य वाटत. काहीतरीच काय श्री? मग काय करणार आहे दोघ? मी बोलते आईशी. बोलून ऐकणाऱ्यातली नाहीये ती. नीट समजावलं ना तर तिला कळेल. नाही, खूप राडे करेल. उगाच तुला त्रास, बाबांना त्रास. आम्हाला काहीही त्रास नाहीये. त्रास नाही कसा श्री? प्लीज जानवी, आपण उपाय शोधतोय तर फॅक्ट समोर ठेवायला हवं. हो, मग तसा काही त्रास होत नाहीये आपल्याला, ही फॅक्ट आहे. त्रास होत नाही असं म्हटल्यानं तो त्रास व्हायचा थांबणार आहे का? डिनायल मोड मध्ये नको ना जाऊस. प्लीज, काय त्रास होतोय? यांच्या समोर बोलायचं का आता सगळं?